नमस्कार, ट्रेड विद जाजे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 12 मे 2021 निफ्टी 14,850 कालचं क्लोजिंग आहे. कॅन्डलस्टिक फॉर्मेशनमध्ये जसं बघायला गेलं तर एक बुलिश कॅन्डल आपल्याला दिसतंय. निफ्टी बँकमध्ये आणि निफ्टी दोन्हीमध्ये जी गॅपडाऊन झालेली ती गॅप कम्प्लीट मार्केटने फील देखील केली. त्याच्यानंतर दुपारनंतर पुन्हा एकदा एक रिजेक्शन आलेलं आहे. ओव्हरऑल ग्लोबल ॲक्टिव्हिटी निगेटिव्ह आहे. निफ्टी बँकमध्ये आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये बघितलं तर निफ्टी बँकमध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. 32,850 आसपास क्लोजिंग आहे. तर इथून साधारण एक आत्ता वरच्या दिशेला 50 ते 100 पॉईंट आणि किंवा खालच्या दिशेला 50 ते 100 पॉईंट म्हणजे एक फ्लॅट ओपनिंग निफ्टी बँकमध्ये देखील एक्सपेक्टेड आहे. तर अशा प्रकारे ओपनिंग होत असेल तर साधारण इथून ह्या भागामध्ये ओपनिंग होत असेल तर म्हणजे 32,800 ते 32,750 आसपास तर एक्सपेक्टेड फॉल आहे तो 32,600 आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा आहे तो 32,450 म्हणजे ह्याच्याखाली क्लोजिंग येऊ लागलं तर 32,600 आणि 32,450 या निफ्टी बँकमध्ये एक्सपेक्टेड लेवल आहेत डाऊन साईडला. त्याच्यानंतर निफ्टी बँकमध्ये अशा प्रकारे पण एक ड्रॉ केलेली आहे. ही एक ट्रेंड लाईन ह्या साईडने इथे एक ड्रॉ केली आहे आणि ही एक ट्रेंड लाईन आहे. म्हणजे काल ह्या ट्रेंड लाईनला मार्केटने अशा प्रकारे एक रेझिस्टन्स दिलेला आहे. तर ही एक रेझिस्टन्स लाईन वरच्या दिशेला रेझिस्ट करू शकते निफ्टी बँकला. ती जवळपास इथून बघायला गेलं तर 33,050 आसपास येऊ शकते. ट्रेंड लाईन असल्यामुळे त्याची प्राईस ही कंटिन्युअसली चेंज होत राहते जसं मार्केट पुढच्या दिशेला मूव्ह होत राहणार आहे. जर ही क्रॉस करत असेल तर पुढचा जो रेझिस्टन्स आहे तो 33,150 म्हणजे डे हाय जो होता निफ्टी बँकचा त्याच्या आसपास असणार आहे. आणि जर इथून क्रॉस झालं तर ही जी आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे जी अगोदर इथे सपोर्टचं काम करत होती ती इथे रेझिस्टन्सचं काम करते. म्हणजे अशा प्रकारे निफ्टी बँकमध्ये एक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर जर निफ्टीचा चार्ट आपण बघितला तर निफ्टीचा चार्टमध्ये ही जी गॅपडाऊन ओपनिंग जी काल गॅप फील झाली त्याच्यामध्ये ओव्हरऑल जर मागच्या काही सत्रांमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो जो आपण कंटिन्युअसली दाखवतोय. त्यानंतर हे जे चॅनल फॉर्मेशन आहे म्हणजे ही एक ट्रेंड लाईन आणि त्याला पॅरलल ही एक ट्रेंड लाईन ह्या चॅनल फॉर्मेशनमध्ये मार्केट एका मोठ्या टाईम फ्रेममध्ये आहे. तर इथून अशा प्रकारचा एक इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली हा लो आणि हे मॅक्सिमम लो जातील अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. तर इथे जवळपास जर आज आपण ह्याच्यावरती एक मार्क केला तर जवळपास इथून ही जी लाईन आहे ती 14,690 आसपास येते. म्हणजे इथपर्यंत एक्सपेक्टेड आहे निफ्टी. जर जर फॉल झाला तर इथपर्यंत एक्सपेक्टेड आहे. जर छोट्या टाईम फ्रेममध्ये आपण बघितलं तर छोट्या टाईम फ्रेममध्ये जो आता क्लोजिंग आहे ते 14,850 म्हणजे इथे सुद्धा जर एक फ्लॅट ओपनिंग एक्सपेक्टेड असेल मार्केटला तर इथे सुद्धा एक 30 ते 40 पॉईंट खाली किंवा वर अशा प्रकारे निफ्टी ओपन होऊ शकते. आणि जर खाली ओपन होत असेल तर डेफिनेटली जो क्लोज आहे तो क्लोजचा एक रेझिस्टन्स घेऊन सुद्धा खाली येऊ शकते. किंवा क्लोजच्या वर जर क्लोजिंग झालं निफ्टी बँकला तर रेझिस्टन्स कुठे असू शकतो तर रेझिस्टन्स आहे तो 14,900 ते 14,910 म्हणजे डे हायच्या आसपासच एक रेझिस्टन्स राहू शकतो. आणि त्याच्यानंतर मग पुढचा आहे रेझिस्टन्स तो 14,950 ते 14,960 पण ह्या भागामध्ये रेझिस्टन्स घेईल असं वाटतंय. त्याच्यानंतर आज उद्या सुट्टी असल्या कारणाने जी उद्याची एक्सपायरी होते प्रत्येक वीकली एक्सपायरी ती आज होणार आहे. त्याच्यामुळे इथून जर का मार्केट थोडंसं कॉशियस थोडं राहू शकतं कारण ग्लोबल ओव्हरऑल वीक आहे मार्केट आणि उद्या सुट्टी असल्या कारणाने म्हणजे मार्केट नसणार त्याच्यामुळे थोडंसं मार्केट कॉशियस राहिलं तर ह्या भागामध्ये इथून जर फॉल झाला तर फॉल एक्सपेक्टेड कुठे आहे तो साधारण 14,740 ते 14,750 ह्या एक झोनमध्ये निफ्टी येऊ शकतं. आणि त्याच्याखाली क्लोजिंग येऊ लागलं छोट्या टाईमफ्रेमचं देखील तर पुढची लेवल आहे ती 14,690 जी आता आपण मोठ्या टाईमफ्रेममध्ये बघितली 14,690 ते 14,700 ही लेवल. म्हणजे ह्या भागामध्ये एक छोट्या टाईमफ्रेमचं देखील क्लोजिंग होऊ लागलं तर फॉल एक्सपेक्टेड आहे निफ्टीमध्ये देखील. अशा प्रकारे दोन्ही साईडला म्हणजे रेझिस्टन्स आणि सपोर्ट आपण निफ्टीचे पाहिलेले आहेत. वीकली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे
जेवढी मोठी मुवमेंट होणार आहे तेवढीच आपल्याला कॉल पुट मध्ये डीके देखील बघायला मिळणार. ट्रेड फीचर्स आमचे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.